नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। राष्ट्रीय विधी आयोगाने वकिली कायद्यामध्ये दुरुस्ती करणारं प्रस्तावित विधेयक तयार केलं असून त्या विधेयकामध्ये वकिलांवर जाचक आणि अन्यायकारक तरतुदी लादल्याचा दावा करून त्याच्या निषेधार्थ आज देशभरातील वकील वर्गाने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी देखील राज्यातील न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केल्याने आज ठाणे शहरातील न्यायालयांमध्ये सुनसुन वातावरण दिसून आलं। नव्या प्रस्तावित विधेयकात वकिली व्यवसाय आणि वकिली शिक्षण यांच्यावर अंकुश ठेवण्याचे अधिकार विकेंद्रित करण्यात आले असून वकिली व्यवसायाशी संबंध नसलेल्या व्यक्तींकडे ते अधिकार देणं गैर आहे असं वकिलांचं म्हणणं आहे। चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, राजकारणी, डॉक्टर व्यक्ती असल्यास वकिली व्यवसायाचं स्वतंत्र हिरावून घेतलं जाईल असं आवीच्या ठरावात मंजूर करण्यात आलं आहे। या संदर्भात बार कौन्सिल ऑफ इंडियाने केलेल्या शिफारशी या अधिक प्रभावी असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाह्य व्यक्तींकडून त्या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न असून बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या शिफारशींची दखल न घेता विधी आयोगाने हे विधेयक तयार केल्याचाही दावा आवीने केला आहे। या संदर्भात ठाण्यात देखील आज खासगी वकिलांनी काम बंद आंदोलन केलं। वकिलांच्या हिताचा विचार करून बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडिया मधले जे स्टेट बार कौन्सिल आहेत त्या सर्व बार कौन्सिलनी असा एक ठराव केलेला आहे की आपण ह्या जो प्रपोज अमेंडमेंट आहे किंवा वकिलाच्या कायद्यामध्ये जी काय प्रपोज अमेंडमेंट सुचवण्यात आलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी किंवा प्रोटेस्ट करण्यासाठी आपण संपूर्ण देशामध्ये किंवा इंडियामध्ये एक दिवस आपण कामापासून अलिप्त राहून या आपण जे प्रपोज अमेंडमेंट आहे त्याला विरोध दर्शवूया। भिवंडीमधील काँग्रेस पक्षाचे नेते मनोज म्हात्रे यांची 14 जानेवारी रोजी हत्या झाली होती। या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाने एकंदर 14 जणांना अद्यापपर्यंत अटक केली आहे। या हत्येचा सूत्रधार असलेल्या प्रशांत म्हात्रे याला पोलिसांनी नुकतंच पाचगणी परिसरातून अटक केली आहे। राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत। 14 फेब्रुवारी रोजी त्यांच्या निवासस्थानाच्या खालीच ही हत्या झाली होती। या संदर्भात पोलिसांनी आत्तापर्यंत 21 पेक्षा जास्त आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे। 15 वर्ष नगरसेवक म्हणून राजकारणात वावरणाऱ्या मनोज म्हात्रे यांच्या वडिलांनी मनोज याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। मनोजमुळे आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची भीती प्रशांत म्हात्रे याला होती। प्रशांत आणि मनोज हे चुलत भाऊ असून यापूर्वी मनोजवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये अटक करण्यात आलेला आरोपी बंड्या हा प्रशांतचा सह आरोपी आहे। काल अटक करण्यात आलेल्या आरोपींबरोबर शशिकांत गजानन म्हात्रे, कुणाल उर्फ नारल्या साईनाथ म्हात्रे आणि रजनी उर्फ रजनीकांत प्रकाश म्हात्रे यांचा देखील समावेश आहे। सदरच्या गुन्ह्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत देखील त्याच्यात या गुन्ह्यावर गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे। या गुन्ह्याचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव प्रशांत म्हात्रे हा जो व्यक्तीचा जो आहे हा नातेवाईकच आहे। याला देखील पोलिसांनी अत्यंत शिथापीने पाचगणी इकडनं त्याच्या सहकाऱ्यांसोबत अटक करण्यात आलेली आहे। रेती बंदर येथील प्लॉट धारकांचं योग्य पुनर्वसन केल्याशिवाय आणि त्यांना दिलेल्या वचनांची पूर्तता केल्याशिवाय चौपाटी सुशोभीकरणाचं काम सुरू होणार नाही असं आश्वासन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार श्री संजय केळकर यांना दिलं आहे। नुकतीच यासंदर्भात एक बैठक रेती बंदर येथील व्यापाऱ्यांसह आयोजित करण्यात आली होती। यावेळेस रेती प्लॉट धारकांनी पुनर्वसनाविषयी निश्चिंत असावं असा दिलासा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे रेती बंदर प्लॉट धारकांनी आमदार श्री संजय केळकर आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत। आमदार श्री संजय केळकर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आपल्याला सातत्याने पाठिंबा दिला असल्याचं या संदर्भात उपोषण केलेल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे। यापूर्वीही ठाणे महापालिकेचे आयुक्त संजय जयस्वाल यांनी आमदार श्री संजय केळकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत रेती बंदरवासियांना दिलेल्या वचनांची पूर्तता करू असं आश्वासन दिलं आहे। व्यास क्रिएशन्स या संस्थेच्या वतीने काल ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ अभ्यासक दाजी पणशीकर, जिल्हाधिकारी श्री महेंद्र कल्याणकर, Z24 तासचे संपादक श्री उदय निरगुडकर, सिनेनाट्य अभिनेते श्री उदय सबनीस, अभिनेत्री हिमांगी कवी, अंगद म्हस्कर आणि पल्लवी वाघखेळकर हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळेस परमपूज्य दादाजी वैशंपायन यांना
कृतार्थ जीवन सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर सेवारत्न, ज्येष्ठरत्न आणि कृतार्थ जीवन सन्मान पुरस्कारांचं वितरण यावेळेस करण्यात आलं. यावेळेस व्यास क्रिएशन्सच्या आरोग्यम आणि चैत्र पालवी या विशेषांकांचं देखील प्रकाशन करण्यात आलं. त्याचप्रमाणे रिहा स्पेशालिटी क्लिनिकच्या लोगोचं अनावरण देखील यावेळेस करण्यात आलं. कार्यक्रमाला व्यास क्रिएशन्सचे संचालक श्री निलेश गायकवाड आणि मार्गदर्शक श्री श्रीवा नेर्लेकर आणि डॉक्टर सतीश पुराणिक हे उपस्थित होते. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. मोतीलाल नेहरू नॅशनल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट अलाहाबाद या संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या टेडेक्स टॉकसाठी सिग्नल शाळेची निवड झाली असून रविवारी अलाहाबादमध्ये सिग्नल शाळा प्रयोगाचं सादरीकरण समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भटू सावंत हे करणार आहेत. देशातील अत्यंत मान्यताप्राप्त असलेल्या मोतीलाल नेहरू नॅशनल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीने देशभरातील सर्वोत्तम नाविन्यपूर्ण प्रयोग आणि व्यक्तिमत्व निवडून त्यांचं सादरीकरण आयोजित करण्यात येतं. यंदा या टेडेक्स टॉकसाठी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेचे प्रोजेक्ट मॅनेजर मोमिता दत्ता, साऊथ एशियन ऑर्कॉलॉजीचे प्राध्यापक व्हाईस चॅन्सलर वसंत शिंदे, सुप्रसिद्ध कादंबरीकार सचिन गर्ग, ट्रॅव्हल ॲडव्हेंचरचे फॅशन ब्लॉगर आणि अंकिता सिंह, आहान फाउंडेशनच्या डॉक्टर रश्मी तिवारी, योगा आणि मार्शल आर्टचे गुरु संदीप देसाई आणि समर्थ भारत व्यासपीठचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भट्टू सावंत यांची या टेडेक्स टॉकसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने देण्यात आली आहे. सिग्नल शाळेचा प्रवास, देशभरातील रस्त्यावरील आणि सिग्नलवरला मुलांचे प्रश्न अशा मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं संभाव्य धोरण याविषयी श्री भट्टू सावंत बोलणार आहेत. आज सकाळी 9:15 सुमारास मानपडा उड्डाणपुलावर झालेल्या विचित्र अपघातामध्ये 6 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. एका बाईकस्वाराने अर्जंट ब्रेक दाबल्याने हा अपघात घडला. सकाळच्या वेळेस घोडबंदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अशा वेळेस हा अपघात घडल्याने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या गाड्यांमध्ये 2 होंडा सिटी, 2 मारुती, 1 स्विफ्ट आणि 1 अल्टो या गाड्यांचा समावेश होता. या अपघातामुळे
घोडबंदर रस्ता परिसरामध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर दुचाकीस्वार पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला. यासंदर्भात कापूर बॉडी पोलीस स्थानक अधिक तपास करत आहेत. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये सध्या चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. काल या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ हजारो भाविकांनी हजेरी लावली आणि देवीचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे गुजराती दांडिया रासगरबा आयोजित करण्यात आला होता. या दिवशी गुजराती समाजातील मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला. तसंच वैष्णवाचार्य परमपूज्य 108 श्री हमील कुमारजी महोदय श्री हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरामध्ये जय अंबे मा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आहे. या निमित्ताने अत्यंत भव्य अशा प्रकारचा सेट उभारण्यात आला आहे. 9 दिवस या ठिकाणी नवकुंडलात्मक सहस्त्रचंडी महायाग प्रधानाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 9 दिवसांच्या काळात पारंपरिक गोंधळ, भारूड, शाहिरी कला, महाराष्ट्राची लोकधारा, माता की चौकी यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. काल या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने भाविक यावेळेस उपस्थित होते. कार्यक्रमाला महापौर सौ मीनाक्षी शिंदे या देखील उपस्थित होत्या. माजी नगरसेवक श्री राम एगडे यांच्या पुढाकाराने आणि ओम नागेश्वर सहस्रचंडी मित्रमंडळ यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील कोलवाड परिसरामध्ये हवनात्मक सहस्रचंडी नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दररोज उपस्थित राहतात. देवीच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी असलेल्या नवकुंडीय महायज्ञाला यज्ञवेदीला प्रदक्षिणा घातल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची धारणा असते. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचं चित्र बघायला मिळतं. यहाँ सालाबाद के हिसाब से हमारा ये 16वां या 17वां वर्ष है कि हम लोग ये कार्यक्रम कर रहे हैं और भक्तजन आप देख रहे हो कि भाई बड़ी तादाद में आते हैं और माता जी का आशीर्वाद लेते हैं और ये हवन में भाग लेके अपने पुण्य कमाते हैं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्त बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, काटन रोड, ठाणे पश्चिम,
दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।